तुमच्या ॲड एजन्सीने खरंच खूप कमी टाईम स्पॅनमध्ये खूप मोठी झेप घेतली आहे. अँड आय मस्ट अप्रिशिएट युअर करेज ऑफ इंट्रोड्युसिंग न्यू प्रॉमिसिंग फेसेस, यु नो. येस, आम्ही इंट्रोड्यूस केलेले चेहरेनंतर पॉप्युलर होतात, फेमस होतात. ओ येस, आय नो. आय मस्ट एम्फसाइज दिस पॉईंट इन माय आर्टिकल. या संडे टाईम्समध्ये आमची आर्टिकल येईल का? मी प्रयत्न करीन, म्हणजे या संडे टाईम्सला यावं म्हणून. पण या वीकमध्ये नाही आलं तरी नेक्स्ट वीकमध्ये नक्की येईल. बरं, मग मी निघू. थांबा ना, मी काहीतरी कोल्ड्रिंक्स मागवते. नाही, नको थँक्स, मी जरा घाईत आहे. हां, एक गोष्ट विचारायचीच राहिली. तुम्ही हे जे नवीन चेहरे इंट्रोड्यूस करता, याच्या मागे तुमची काय पॉलिसी आहे ना? अर्थात तो चेहरा तसाच टॅलेंटेड आणि अट्रॅक्टिव्ह असेल तर? अच्छा, मला वाटतं असाच एक खूप टॅलेंटेड आणि अट्रॅक्टिव्ह चेहरा बाहेर तुमची वाट बघतोय. आय मीन टू से, मी आता जेव्हा आत येत होते ना, तेव्हा बाहेर एक मुलगी बसली होती. मी जस्ट जाऊन तिचा इंटरव्ह्यू घेतला, एक स्ट्रगलर म्हणून. शी इज रिअली इंटरेस्टिंग, शी इज जस्ट ग्रेट, यु नो. म्हणजे मला पर्सनली असं वाटतं की तुम्ही तिला एक संधी देऊन बघावी. आय मीन इफ यू डोंट माइंड. हर नेम इज नीता खेडकर. हॅलो, द गर्ल हू इज सिटिंग आउटसाइड, मिस नीता खेडकर, प्लीज सेंड हर इन ना. मगाशी मी जस्ट बोलता बोलता तिच्याकडनं तिचा बायोडेटा आणि फोटोग्राफ्स घेतले. यू कॅन सी देम. वाव, मे आय कम इन? या प्लीज. प्लीज बी सीटेड. थँक यू. ह्यांच्याकडून तुमच्याबद्दल बरंचसं ऐकलंय मी. तुम्ही यांना ओळखलात का? या के वंदना, संडे टाईम्सच्या रिपोर्टर. एक्सक्यूज मी प्लीज, आय वूड लाईक टू क्लिअर समथिंग. म्हणजे काय आहे, मी के वंदना म्हणजे माझं पूर्ण नाव वंदना खेडकर, आणि ही नीता खेडकर म्हणजे माझी मोठी बहीण आहे. आय एम सॉरी, पण मी रिपोर्टर वगैरे कोणी नाही आहे. ॲक्च्युली तिला तुमची अपॉइंटमेंट हवी होती जी मिळत नव्हती, आणि ती मिळावी म्हणून मला हे नाईलाजाने नाटक करावं लागलं. पण प्लीज प्लीज तुम्ही माझ्या खोटेपणावर जाऊ नका हो. त्यापेक्षा तुम्ही तिची ऑडिशन घेऊन बघा ना, तुम्ही तिच्यातला खरेपणा तपासा. माय गॉड, व्हॉट अ ॲक्टिंग, व्हॉट अ टॅलेंट. आय लाईक युअर ॲक्टिंग व्हेरी मच. थँक्यू सो मच. पण तुम्हाला एक सांगू, जर तुम्हाला खरंच माझी ॲक्टिंग आवडली असेल ना, तर ती ॲक्टिंगमध्ये सुद्धा माझी मोठी बहीण आहे असं समजा. मी निघते. अहो, कुठे चाललात? धाकटी बहीण एवढी इम्प्रेसिव्ह आहे तर मोठी बहीण काय असेल? तुम्हाला आम्ही शुअर चान्स देऊ. काय, तुम्ही मला चान्स देणार? येस ऑफकोर्स, व्हाय नॉट. कॉंग्रॅट्स नीता. थँक्यू, थँक्स अ लॉट. रिअली थँक्यू व्हेरी मच. ओके. खूप पोळ्या केल्या होत्या, खूप पोळ्या पोचवल्या, खूप पोळ्या करून खूप लोकांना निर्णय ठिकाणी पोचवून हे साहित्यिक कसं काय होणार? हा, पलाटभर पोळ्या पंचक्रोशीत पोचून पावलो. पावलो पण्या सगळ्यांच्याकडे पोळ्या पोचवून झाल्या? हो, पावल्या, पोचल्या. मंगल आली का? हो. कुठं बाहेर गेली होती? हे ते काय आहे की बन्या, मी जरी हॉटेलमध्ये असले ना, तरी घरातली बित्तम बातमी मला असते. कोण कुठं गेलं, कधी गेलं, केव्हा आलं, सगळं माहीत असतं मला. समजलं? श्रद्धा कुठे आहे? तुला सगळी बित्तम बातमी असते ना, मग श्रद्धा कुठे हेही माहिती असेल. मंगल. हो आई, श्रद्धाचं अंग दुखतंय आणि हे तुझ्यामुळे झालं. तू तिला ते ढिगभर पोळ्या करायला लावली आहेस ना, त्याच्यामुळे. माझ्यामुळे नाही झालं मंगल, तुझ्यामुळे झालं. तू जर तिला पोळ्या करायला मदत केली असतीस ना, तर तो पोळ्याचा ढीग जरा कमी झाला असता. पण तू माझं ऐकलं नाहीस. सुनीनं मात्र मी न सांगता तिला मदत केली. तुम्ही तिघींनी जर पोळ्या केल्या असतात, तर ते काम हलकं झालं असतं, कुणाचंच अंग दुखलं नसतं. पण तू निघून गेलीस. हो, गेले मी निघून. आणि म्हणूनच आता तिचं अंग शेकायला जातीये, कळलं? बघ, बिचारी अंग शेकते ग बहिणीचं. हो, तू गल्ला ठेवतेस ना? जा जा, गल्ला कपाटाला पावला. नाही, पावतोय. नाही, ठेवतोय. नाही, ठेव.
श्रद्धा खूप दुखते का ग पाठ? शेकल्यानंतर बरं वाटेल हा? नाही का ग दुखते, सहन करतेस तू? नाही ग, खूप काम तू करत होतीस, मी काय नुसती तुला मदतच करत होते. ताई धीमी शेकते थोडा वेळ. नाही अगं नको, तू बघ प्रतीक कडे. अगं प्रतीक झोपला आहे. आई ग अंकल, दिव्या कुठे दिसत नाही, कुठे आहे ती? खाली झोपली. मग तू आज खाली झोप सुनी जवळ त्या खोलीत. मंगल, सुनी प्रतीक कडे बघेल, तू दिव्यासाठी जा. अगं नको आई, मी बघेन दोघांना. दिव्या आता मोठी झाली आहे, काही त्रास देणार नाही मला. मंगल, जाते मी. अगं ताई, श्रद्धा, मंगल सारखे तूही माझ्यावर रागवली आहेस ना? नाही ग आई, माझा दुःखी चेहरा तुला दिसू नये ना म्हणून मान वळवली. माझ्यामुळे तुला त्रास झाला ना? तुझ्यामुळे नाही ग, काम करण्यामुळे. रादर कामाची सवय नसल्यामुळे. असं करून कसं चालेल, सवय ठेवायला हवी ना. ठेव ती पिशवी बाजूला आई. बर, अंग दाबून देऊ? नको नको. बर, ये झोप इथे. अशी नुसती जवळ बस. ताई झोप ग आता. हे बघ ताई, तुझा अपमान व्हावा असं आई काहीच मागली नाहीये, कळलं? मग श्रद्धाला त्रास झाला ते त्याचं काहीच नाही. त्याबद्दल श्रद्धा आईवर चिडली नाही, मग तू कशाला उगाच चिडतेस? म्हणजे माझं चुकलं, मीच वाईट. अगं तसं नाहीये ताई, कसं समजावं तुला? काही नाही ग, अशोक सोडून गेला, नोकरी धड नाही, माझं ना नशीबच रुसलंय माझ्यावर. हे बघ ताई, उगाच चिडचिड करू नकोस. हे बघ, तू झोप बरं आधी शांतपणे. का प्रतीकला अंगाई म्हणते तशी म्हणून थोपटू तुला? हं, हे बघ, आई तुझ्यावर अजिबात चिडलेली नाहीये. अगं उलट तिला तुझी जास्ती काळजी आहे. झोप बरं तू आता प्लीज. लेखनासाठी, साहित्य निर्मितीसाठी असलेले हे हात, या हातांना मी पोळ्या लाटायला लावल्या. आई, श्रेष्ठ साहित्यिक बहिणाबाई काय म्हणलेत? अरे संसार संसार, जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तवा मिळते भाकर. हो ना? आई ग, तुला एक सांगते. अग, हा पोळ्या करणं ना, तो सुद्धा एक अनुभव होता माझ्यासाठी. त्यावर पण एक लेख लिहिणार आहे मी. पोळ्या कशा करायच्या? ऐकतेस ना? हो ऐकते. हा, मला वाटलं झोपलीस की काय. नाही बघा, पोळ्या अशा करायच्या म्हणजे योग्य प्रमाणात पाणी घालून पीठ मळायचं. म्हणजे कथेत जसं वास्तव मिसळतं ना,
स्वप्नामध्ये तस कथेला आकार येतो, मग आपण पोळ्या लाटायच्या. सलाम अलेकुम शगुफ्ता. अरे वालेकुम असला. वेलकम वेलकम. बसा ना. हो आइए. शगुफ्ता, तुझ्या चेहऱ्यावरचं हास्य बघून पेशंटचं निम्मं आजार पण दूर होत असेल. पुन्हा एकदा उत्साहानं दवाखान्यात काम करताना तुला बघून मला खूप बरं वाटलं. मावशी, मंगलच्या त्या प्रकरणानंतर मी अगदी खचूनच गेले होते. हो, डॉक्टर असून सुद्धा मी त्याची काहीच मदत करू शकले नाही. माझा धीरच गेला होता, पण तुम्ही सांगितलं म्हणून मला जाणीव झाली. स्वतःसाठी नाही, पण पेशंटसाठी मला सावरायलाच हवं. माझ्या शब्दांना एवढं महत्त्व देतेस तू? महत्त्व? मावशी, आपका हुकुम तो मेरा सर आँखों पर है. बोली, क्या प्रॉब्लेम है? मी ठणठणीत आहे, पण श्रद्धा जरा. का श्रद्धेला काय झालं? मला काही झालेलं नाही आहे. आईलाच तुला भेटायची इच्छा झाली होती, म्हणून माझं निमित्त करून इथे घेऊन आली. निमित्त? काल रात्रभर अंग ठणकतंय म्हणून कोण कणत होतं? अंग दुखतंय तुझं? हो. नाही, ताप तर नाही आहे? तेच तर म्हणते मी, नाही आहे. अगं, माझ्यामुळे तिला खूप काम पडतं, त्यामुळे अंग दुखते तिचं. डोंट वरी, तू या गोळ्या घे, बरं वाटेल तुला. डोंट वरी. हां, लिखाण कसं झालं तुझं? सुरू केलं आहे हळूहळू. आत्ता इतक्यातच हॉटेलमधल्या लेडीज स्पेशल आवर्सवर एक लेख लिहायला घेतला आहे, लवकरच छापणार आहे. अर्थात त्यामागची प्रेरणा आईची. हां शगुप्ता, तू कधी हॉटेलात का नाही येत? बघ तरी कसं सजवले ते. आणि आई कसं चालवते ते? नाही ऐकलंय मी त्या बाबत, पण फक्त पाहायचं राहिलंय. मावशी, मी येऊन जाईल एखाद्या दिवशी लेडीज आवर्समध्ये येऊन जाईल. बरं बरं, केव्हाही ये ग, पण नक्की ये. बर, चल निघू. ओके, चला मी येते बाहेर. थँक्यू. हो, त्या हॉटेलवाल्या बाई आत गेल्यात ना, त्यांचाच जवई आहे तो. तो सुमोचा ॲक्सिडेंट करणारा, धडक देऊन पळून गेला. आणि त्याची बायकोसुद्धा तर ड्रायव्हिंग शिकणार म्हणे, म्हणजे रस्त्याहून चालायलाच नको. पण मी म्हणते, अशा माणसाच्या बायकोला गाडी चालवायला द्यायचीच कशी? शांत राहा, निघतो आम्ही. चल श्रद्धा.
एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तब्बल 12 दिवस झाले श्रद्धाचं पत्र नाही. काय झालं असेल? माझं पत्र तिला मिळालं असेल ना? का तिची तब्येत बरी नाही? छे 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 छे, फोन आला असता तर निदान विचारलं तरी असतं की तब्येत कशी आहे. राजगुरू, इतक्या अधीरपणे श्रद्धाच्या पत्राची वाट पाहणं बरं नाही. चे पण 12 दिवस म्हणजे जरा अतिच झाले बो. सर काय? सर या मी काही नोट्स तयार केल्यात, जरा तपासून द्या ना. हा सर, यात काही सुधारणा वगैरे? शी शी शी, अरे काय अक्षर आहे का हे? किती गिचमीड. शी शी शी, अरे तुमच्यासारखे विद्यार्थी असं अक्षर काढतात त्याच्यामुळे लहानपणीच मला चष्मा लागलेला आहे. सर तुम्ही आणि लहान? तुला काय म्हणायचंय, मी म्हातारा झालो? नाही सर, मला असं नाही म्हणायचं होतं. एक वेळ तुम्ही म्हातारे नाही होऊ शकत, आम्ही म्हातारे होऊ शकतो सर. हां ठीक आहे. अरे अरे अरे, हे अक्षर म्हणजे कोंबडीनी चिखलात पाय बुडवून मार्बलवर नाचावीनं तसं काढलंयस तो अक्षर. अरे मोत्याचे दाणे नाहीत, पण निदान शेंगदाण्याचे दाणे तरी काढावेत. मूर्ख. अरे हो सर. काय? तुम्हाला कोणीतरी भेटायला यादव म्हणून आलेत. हे तू आत्ता सांगतोयस? हा माझा विसर भोळेपणा घेतलास की काय तू? बरं ते जाऊ दे, पण अक्षरचं काय? नाही नाही, अक्षर जाऊ दे, त्यांना पाठव, जा त्यांना पाठव, जा जा जा. यादव हे नाव कधी आठवल्याचं लक्षात येत नाही. नमस्कार प्रोफेसर राजगुरु. नमस्कार. मी यादव. हां. श्रीपूरच्या शाळेत मी शिक्षक आहे सर, आणि मुख्य म्हणजे आपला चाहता आहे. बरं बरं. श्रीपूर काय झालं? नाही, श्रीपूर हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतं आहे, रादर वाचल्यासारखं वाटतं आहे. कुठे वाचलेलं असणार मी? येस येस येस, इकडेच. हे श्रद्धाचं गाव. हो करेक्ट. काय म्हणालात सर आपण? श्रद्धा म्हणालात? श्रद्धा खेडकर. श्रद्धा? सर आपण कसं ओळखताय ना? कसं ओळखतो म्हणजे? खरं म्हणजे हा प्रश्न मी तुम्हाला विचारायला पाहिजे नाही का? हो मी श्रीपूर म्हणजे कॉमन आहे आमच्या दोघांच्यात, एकाच गावचे ना आम्ही. बरं बरं, हे माझ्या लक्षातच नाही राहिलं. हे पत्रही आमच्यात कॉमनच आहे. एनिवे बसा ना बसा. हो श्रद्धाचं बरेच दिवसात पत्र आलं नाही, तिची तब्येत बरी नाही की काय? मला काय कळत नाही आहे. काय म्हणालात सर आता तुम्ही? श्रद्धाची तब्येत बरी नाहीये? नाही पण मग मी चौकशी नाही केली होती. अहो तुमची तब्येत बिघडली की काय? मी तिची तब्येत बिघडलेली असेल की काय अशी शंका व्यक्त केली. ती बरी असेल, अहो मजेत सुद्धा असेल. नाही हो, तब्येत बरी नसेल. नाही मी चौकशी कशी नाही सर. एक्सक्यूज मी, मी परत भेटतो तुम्हाला येऊन. नाही पण तिची तब्येत बरी नाही आहे, खरंच बरी नाही. काय होतं? मी नंतर भेटतो तुम्हाला. अहो अहो यादव, काय नाव यांचं? यादव. बरोबर. अहो यादव हा विक्षिप्त माणूस आहे राजगुरु. विक्षिप्तपणात तुम्हाला ही गुरु भेटतात.